भारतीय न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली. न्यायदेवतेच्या हातात तलवारीऐवजी संविधान. सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोठा निर्णय. होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. महाराष्ट्र सांभाळण्याची पुढे नेण्याची दृष्टी आणि शक्ती. जयंत पाटलांमध्ये शरद पवारांकडून जयंत पाटलांना मुख्यमंत्री पद देण्याचे संकेत. घोषणा देऊन कोणी मुख्यमंत्री होत नाही त्यासाठी उठाबाशा काढाव्या लागतात. भाषणावेळी समर्थकांच्या मुख्यमंत्रीपदाच्या घोषणाबाजीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. मवियात मुंबईतील जागा वाटपात ठाकरे गट मोठा पक्ष असणार. बैठकीत 36 पैकी 33 जागांवर मविया नेत्यांचं एकमत. उर्वरित जागांचा तिढा उद्यापर्यंत सोडवला जाणार. दिल्लीतील स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीत 84 पैकी 62 जागांवर एकमत. निवडणूक समितीच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय. 20 तारखेला काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार. पटोलेंची माहिती. उद्धव ठाकरे आजारी पडल्याबरोबर निवडणूक लावणं हे षडयंत्र अशी जनतेच्या मनात शंका. ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांकडून संशय व्यक्त. आमदार राजेंद्र शिंगणे अजितदादांची साथ सोडणार. उद्या कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार. तर माण्याचे आमदार बबन शिंदेंची दुसरे आमदार शरद पवारांसोबत भेट. भाजपचे माजी विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक तुतारी चिन्हावर लढणार. विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती. परिचारक पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून इच्छुक. दरांगे उद्यापासून विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार. 20 ऑक्टोबरला मराठा समाजाची बैठक. दरांगेंची माहिती. सलमान खानच्या घराची रेखी करणाऱ्या आरोपी पानिपतमधून अटक. बिश्नोई गँगचा शार्प शूटर सुखा कालुया नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात.